मिरज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग 20 चा कायापालट केला. प्रलंबित डीडीएम चर्च रस्ता डांबरीकरण केल्यामुळे आज नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. प्रभाग 20 चे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागातील नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न रस्ता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, त्याचबरोबर गरीब नागरिकांच्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करून प्रभागाचा कायापालट केला आहे. खाजा वसाहत परिसर गुंठेवारी भाग असल्यामुळे गेल्या कित्येक वर्ष नागरिक सुविधेपासून वंचित होते. या ठिकाणी सर्व सुविधा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. कित्येक वर्ष प्रलंबित असलेला जुना हरिपूर रोड डीडीएम चर्च ते दाऊद तोहीम मदरसा या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. आज या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग 20 च्या विकास कामासाठी सुमारे कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. प्रभागातील आणखी विकास कामं लवकरच सुरू होणार आहेत. आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी याची माहिती दिली आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. हरिपूर रोडला डीडीएम चर्च व दाऊद तोहीद मदरसा होता. बऱ्याच दिवसापासून लोकांना इथं प्रे करण्यासाठी, नमाज पढण्यासाठी जाण्यासाठी रस्ता नव्हता. या भागातील नागरिकांनी मला ती मागणी केली होती आणि निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षातच मी ती मंजूर केलं होतं. मात्र इथं नाल्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो सोडवून बऱ्यापैकी मार्गी लावून, अजून पूर्ण मार्गी लावलेला नाही, हा हॉट मिक्स रोड आज आम्ही तयार केलेला आहे. आणि मला आनंद आहे की आज इथं रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी प्रेसाठी पण त्याचा उपयोग झालेला आहे आणि लवकरच मदरसासाठी पण खूप चांगली वस्तू उभारलेली आहे, त्यांना पण याचा उपयोग होणार आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की नाताळच्या आधी आम्हाला करून द्या. जवळपास माझ्या मते 15 दिवस आधीच हा रोड झाल्यामुळं मी संबंधित ठेकेदारांचा पण आभार मानतो. आणि यापुढची आता या भागात आम्ही नागरिकांना घरी घरी जाऊन विचारतोय की तुमचं कोणतं काम आहे का, राहिलं आहे का. मात्र मला आनंद आहे की निवडून येऊन 2 वर्ष झाले आणि प्रत्येकजण म्हणते की आमच्या भागातली कामं आता संपलेली आहेत. म्हणजे 2 वर्षातच या स्टेपला आलेला आहे. गेली 20 वर्ष हा प्रॉब्लेम होता, मात्र इच्छाशक्तीमुळं 2 वर्षातही संपलेला आहे. आणि माझे नागरिकांना या भागातल्या असू द्या, प्रभाग 20 मधल्या असू द्या, सर्वांना विनंती आहे की कोणतं काम असेल तर आपण आपल्या नगरसेवकांना सांगू शकतो. खास आजच्या या कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर सध्या हा आपला या संघर्ष एरिया, संघर्ष कॉलनी, इथं बऱ्याच दिवसापासून नाल्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा रस्त्याचा प्रॉब्लेम असू दे, गेली 6-7 वर्ष इकडचे नागरिक भरी ते ख्रिश्चन धर्माने मानणारे असू दे किंवा मुस्लिम समाज असू दे किंवा आणि बाकी कुठल्या समाजात असू दे, बरेच लोक या रस्त्यामुळं याच्या इकडच्या पाण्यामुळं त्रस्त होते. पण मी खास करून माझी स्वतः आणि माझ्या समाजाकडून आमच्या योगेंद्र थोरात यांचं मी आभारी आहे की त्यांनी या कामात स्वतः लक्ष घालून आणि स्वतः येऊन रस्त्याची क्वालिटी बघून आणि हा काम रस्ता आम्हाला करून दिला, त्याबद्दल मी आणि माझ्या समाजातून आणि सर्व आमचे ख्रिश्चन धर्म असू दे किंवा मुस्लिम समाज असू दे किंवा बाकीचे हिंदू समाज लोक असतील त्यांच्या सर्वांकडून मी यांचा धन्यवाद आहे. आणि याच्यापुढे जे पण आमच्या एरियाचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे तो नाल्याचं काम असेल, ते आम्ही त्यांच्या मागं लागून करू आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते हे काम आमचं करतील आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. धन्यवाद. डीडीएम चर्चच्या वतीनं आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव ना बरेच दिवसांपासून हे जे रस्ताची काम रखडलेला होता, परंतु आमचे रवींद्र दादा माननीय नगरसेवक थोरात साहेब यांनी लक्ष देऊन नाताळच्या अगोदरच त्यांनी हे रस्ता मंजूर केल्याबद्दल डीडीएम चर्चच्या वतीनं आणि आमच्या मदरसा दारुरा यांच्या समाजाच्या वतीनं आम्ही धन्यवाद करतो. आणि भविष्यात आमचे चर्च जे काही समस्या आहेत ते सर्व ख्रिस्तीची जे स्मशानभूमीची जे मागणी होतं ते देखील लवकरात लवकर पूर्ण करावी हेच विनंती करतो. धन्यवाद.